नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती जिल्हा परिषद डोहाळपाडे शाळेत उत्साहात साजरी। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद शाळा डोहाळपाडा केंद्र कोशिंबी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले। प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला सहशिक्षक अशोक गायकवाड व मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले। सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला। सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांचे जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन केले। इयत्ता 4थीचा विद्यार्थी श्लोक मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मनोगत सादर केले। सर्व विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले। या जयंतीप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन तोंड गोड केले। सदर कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे शहापूरचे रिपोर्टर शरद रातांबे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी।